नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। कधी कधी स्वयंपाक करताना चुकून आपल्याकडून भाजीमध्ये मीठ हे जास्त प्रमाणात पडलं जातं, त्यामुळे ती भाजी खारट होते आणि आपण ती भाजी खायची सोडून दुसरी भाजी बनवायला सुरू करतो। परंतु आता असं होणार नाही, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले काही खास टिप्स की जेणेकरून तुम्ही भाजी किंवा आमटीमधलं मिठाचं प्रमाण कमी करू शकता। भाजीत जर मीठ जास्त झालं असेल तर त्या भाजीत गव्हाच्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून टाका। हे गव्हाचे पीठ काही काळ तसेच ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही भाजी सर्व कराल त्याआधी हे गव्हाचे पीठ काढून घ्या। असे केल्याने भाजीतले मिठाचे प्रमाण कमी होऊन जाईल। मीठ कमी करण्यासाठी भाजीमध्ये तुम्ही बटाट्याचाही वापर करू शकता। बटाटे छोट्या पीसमध्ये कट करून भाजीमध्ये शिजून घ्या। असे केल्याने भाजीतील मिठाचे प्रमाण कमी होईल। उकडलेला बटाटा जर भाजीमध्ये मॅश करून टाकला तर त्यामुळेही भाजीतील मिठाचे प्रमाण कमी होते। आमटी, रस्सा भाजी किंवा डाळ यामध्ये जर मिठाचे प्रमाण जास्त झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडा लिंबाच्या रसाचा वापर करून मिठाचे प्रमाण कमी करू शकता। तसेच काही भाज्यांमध्ये 1 ते 2 चमचे दह्याचा वापर केल्यानेही मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते। तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुपाच्या तडक्यानेही भाजीतील मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते। कुठल्याही सूपमध्ये जर मिठाचे प्रमाण जास्त झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही दुधाची साय किंवा फ्रेश क्रीम वापरून त्यामधील मिठाचे प्रमाण कमी करू शकता। भाजीमध्ये जर मिठाचे प्रमाण जास्त झालं असेल आणि तुमच्याकडे घरामध्ये जर ब्रेड अवेलेबल असतील तर ब्रेडचे काही स्लाइस तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता। काही वेळाने ते काढून घ्या। असे केल्याने भाजीमधील मिठाचे प्रमाण नक्कीच कमी होईल। तर तुम्ही सुद्धा या टिप्सचा वापर करून भाजी किंवा आमटीतील मिठाचे प्रमाण कमी करू शकता। तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच काही खास रेसिपीज आणि खास व्हिडिओसाठी सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा।